इथे मी एक गाळणं घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक कप बेसन घालायचं आहे आणि हे बेसन चाळून घ्यायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये दोन चमचे गरम तेल घालती आहे मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालते आहे सुरुवातीला घातला तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये आणि एक दोन मिनिटे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकदम छान क्रीमी असं हे बॅटर तयार झालं आहे आपण इथे पाहता याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे आता इथे मी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनी किंवा हाताने लावून घेऊ शकता आणि जे बनवलेलं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला आता एक इनोचं पॅकेट घालायचं आहे याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि पटकन हे मिक्स करून घ्यायचं याआधीच मी इडली पात्रामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं इनो यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला तेल लावलेल्या इडलीच्या प्लेट्समध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे पूर्ण प्लेट भरायची नाही आहे कारण ते फुगून नंतर वरती येतं या इडली पात्रातील गरम झालेल्या पाण्यामध्ये या प्लेट्स आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे हे आपल्याला मीडियम हीटवरती स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटानंतर हे एकदम व्यवस्थित असं होतं हे बाहेर काढून पूर्ण थंड झाल्यानंतरच मग ही आपल्याला इडली ढोकळा म्हणजेच खमन इडली बाहेर काढून घ्यायची आहे चमच्याने अशा पद्धतीने काढायची एकदम इझिली अशी निघते अजिबात जास्त चिकटत नाही त्याला आपण इथे पाहताय एकदम स्पॉन्जी अशी ही ढोकळा इडली तयार आहे एकदम झटपट बनवू शकता चवीला तर अप्रतिम अशी होते इथे मी या सगळ्या ढोकळा इडली बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मी एका वाटीमध्ये पिठीसाखर घेतली आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला या इडलीवरती घालून घ्यायचं आहे छान गोडसर असं पाणी हे तयार केलं आहे आपण हे पाणी घातल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला तडका घालायचा आहे इथे मी तडका बनवून घेतलेला आहे मोहरी आणि हिंग आणि कडीपत्त्याची मी इथे फोडणी बनवून घेतली आहे ही फोडणी आपल्याला याच्यावरती घालायची आहे एकदम झटपट असा हा बनवून तयार होणारा खमण ढोकळा किंवा इडली ढोकळा तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही घाईमध्ये बनवू शकता मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद